श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे रक्षाबंधन, त्याचबरोबर नारळी पौर्णिमा, ज्याला आपण श्रावण पौर्णिमा म्हणतो, आणि त्याचबरोबर आज आहे श्रावण महिन्यामधील तिसरा श्रावणी सोमवार. आज आपल्याला भगवान शिवशंकरांवरती शिवामूर्ती जी आहे तर ती मुगाची अर्पण करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यावरतीही तुम्ही ही मुगाची शिवामूर्ती अर्पण करू शकता, किंवा आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला मुगाची शिवामूर्ती अर्पण करायची आहे. मूग अर्पण केल्याने काय होतं तर आपल्या मनोवंचित ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण होतात आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मूग अर्पण करता तर त्यावेळेस ते तुटलेले किंवा कुठेही फुटलेले वगैरे असे अजिबात नको, अखंड मूग आपल्याला अर्पण करायचे आहे. डाळ वगैरे असं चुकूनही अर्पण करायचं नाही. त्याच्यानंतर आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर सोबत काही दोन तीन वस्तू जाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असते, शत्रुपीडा असते, शत्रुबाधा असते, वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात. कोणतंही काम हातामध्ये घ्या, त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही, तर त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की ज्यावेळेस श्रावण महिना चालू होतो तर त्यावेळेस शिवतत्व हे पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात. तर कशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये या दिवशी म्हणजेच या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांचं पूजन केलं जातं. त्यांचे मंत्र, त्यांचे स्तोत्र, त्यांचं पूजन केल्यामुळे हे जे तत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय होत असतात आणि त्याचा फायदा हा आपल्याला मिळत असतो. ज्यावेळेस आपण त्यांचं उपासना करून काही उपाय केले तर आपल्या घरातील शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य, सुख संपत्ती, पैसा, वैभव कधीच आपलं कमी पडत नाही आणि सर्व दोषांपासून आपली सुटका होत असते. तर आता आपल्याला संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम तुम्हाला संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी म्हणजे कधी तर तुम्ही 5 नंतर हा उपाय करू शकता. आज घरामध्ये शिवलीला अमृतचा जर 11वा अध्याय पठण करता आला तर अतिशय चांगलं, नाही पठण करणं शक्य तर श्रवण करा. 11वा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्याला रुद्र केल्याचं पुण्यही मिळत असतं. त्याचबरोबर आज घरामध्ये नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही पठण करा. एक माळ तरी आज आपल्या घरामध्ये याची झालीच पाहिजे. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायच्यात, कारण आज पौर्णिमा आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुमकुमार्चन करा, नाहीतर कुलदेवीच्या टाकावरती, माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती, फोटोवरती तुम्ही कुमकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर ह्या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा, तर सर्वात प्रथम आपल्याला कडुलिंब जे आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे कडुलिंब जे असतं तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचं काम हे कडुलिंब करत असतं. तर या कडुलिंबाची 2 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. कडुलिंबाची 2 पानं, त्याचबरोबर 1 तमालपत्र, 1 लवंग आणि गाईचं तूप, तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे. कडुलिंबाची 2 पानं, तमालपत्र आणि त्याचबरोबर 1 लवंग आणि गाईचं तूप, ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही ह्या वस्तू एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवू शकता. सर्वात प्रथम खाली कडुलिंबाची 2 पानं ठेवायची, त्यावरती तुम्हाला लवंग ठेवायचं आहे, त्यावरती जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे ते ठेवायचं आणि त्यावरती कापूर ठेवायचा आणि कापूर प्रज्वलित करून थोडेसे चमचाभर किंवा 1-2 थेंब तुम्हाला तूप त्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व जे आहे तर ते आपल्या कापूर प्रज्वलित असताना संपूर्ण घरातून फिरवायचं. ओम नमो नारायणा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री राम जय राम, जय जय राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करायचं. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला उंबरट्यावरती घेऊन जायच्या आहे, तिथं ठेवायच्या आणि तिथे बसून जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ
किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करायचं आहे, किंवा तुमचे जे कोणते गुरु असेल त्यांच्या मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे. कापूर जळाला की त्यातल्या ज्या काही वस्तू आहे शिल्लक असतील तर त्या निर्माल्यात टाकून द्यायचा, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये घंटीचा नाद करायचा आहे. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीची आपल्याला फिलिंग घ्यायची आहे की आता मी हा जो उपाय केला आहे त्यामुळे माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दोष, करणेबाधा, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य सर्व संपलेलं आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो आपल्या संध्याकाळी घरामध्ये जाळून त्याच्याबरोबर ह्या वस्तू जाळायच्या आहे. कापूरमध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा असतात. हा जाळल्यामुळे आणि ह्या वस्तू जाळल्यामुळे सर्व नकारात्मकता नष्ट होत असते, तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.